पूनम आधार न्यूज मध्ये आपलं स्वागत। पाहूया त्याच्या ठळक घडामोडी। शिवसेना पक्षप्रमुख माननीय श्री उद्धवजी ठाकरे साहेब व हदगाव हिमायतनगर मतदारसंघाचे लाडके आमदार माननीय श्री नागेश पाटील अष्टीकर साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक विजयकुमार बास्टेवाड। समस्त शिवसैनिक आष्टी व तामसा सर्कल। स्वातंत्र्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाचे वातावरण निर्माण होते। पाकिस्तान नेहमी नापाक डावच रचत भारताला उकसवण्याचा प्रयत्न करत होता, मात्र याचे गंभीर परिणाम कारगिल युद्धाच्या रूपाने पाकलाच भोगावे लागले। या युद्धाला आज 20 वर्ष पूर्ण झाले। भारत आणि पाकिस्तानमध्ये 3 युद्ध झाले, 1965, 1971 आणि 1999 साली या दोन देशांमध्ये युद्ध झाले। तिन्ही युद्धात भारताने पाकिस्तानवर विजय मिळवला। सगळ्यात शेवटी जे युद्ध झाले ते म्हणजे कारगिल युद्ध। या युद्धात भारताचे 527 जवानांना वीरमरण आले आणि भारताने हे युद्ध 26 जुलै 1999 मध्ये जिंकले। यामुळे 26 जुलै हा दिवस कारगिल विजय दिवस म्हणून साजरा केला जातो। पाकिस्तानचे माजी पंतप्रधान म्हणतात, या युद्धात आमचे 2700 अधिक सैन्य मारले गेले। यंदाच्या वर्षी कारगिल विजय दिवस 25 जुलै ते 27 जुलै या कालावधीत साजरा करण्यात येणार आहे। पाकिस्तानने या युद्धाला ऑपरेशन कोए पैमा असे नाव दिले होते, तर भारताने या युद्धाला ऑपरेशन विजय असे नाव दिले होते। हे विनाशकारी युद्ध कारगिलमध्ये 3 मे पासून 26 जुलै 1999 पर्यंत लढले गेले। या युद्धात हजारो सैनिकांना वीरमरण आले, यात भारताच्या 527 जवानांना वीरमरण आले। युद्धाचा शेवट 26 जुलैला भारताच्या विजयाने झाला। औरंगाबादमध्ये विद्यार्थिनीमध्ये झालेल्या भांडणावरून पालकांनी मुख्याध्यापिका व शिक्षकाला मारहाण केल्याचा प्रकार समोर आलाय। शिवाजीनगर परिसरातील कलावती चव्हाण माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिका संध्या काळकर व एका शिक्षकाला मारहाण करण्यात आली आहे। संध्या काळकर यांच्या तक्रारीवरून विद्यार्थिनीचे पालक शिवाजी पोटफाडे, पत्नी आणि विद्यार्थिनीचा मामा जितू राऊत यांच्या विरोधात पुंडलिक नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। दरम्यान कलावती चव्हाण शाळेच्या शिक्षक व कर्मचाऱ्यांनी काळा फिती लावून या संपूर्ण घटनेचा निषेध केलाय, तर विद्यार्थिनीच्या पालकांनी ही मुख्याध्यापिका संध्या काळकर यांच्या विरुद्ध विद्यार्थिनीला मारहाण केल्याची तक्रार दाखल केली आहे। वर्तणुकीबद्दल सिमरन पोटफोडे नावाच्या मुलीच्या गैरवर्तणुकीबद्दल पालकांना बोलवलं होतं मी, तर पालकांनी आल्या आल्या माझ्याशीच वाद घालायला सुरुवात केली आणि त्यांना समजवायचा प्रयत्न केला। मग त्यांना त्यांचा जेव्हा अतिरेक झाला ते माझ्या अंगावर आणि शिक्षकाच्या अंगावर धावून येत होते, म्हणून मी शेवटी म्हटलं त्यांना तुमची व्हिडिओ रेकॉर्डिंग करेल मी। तर रेकॉर्डिंग मी सुरू केल्यानंतर मग ते हळूहळू गेटपर्यंत चालले गेले आणि मग ही न द्यायचा प्रयत्न केला होता। 100 नंबरला फोन लावला तर 100 नंबरवाले बोलले की म्हणे तुमची ते निघून गेले ना पालक, तर आता आम्ही येऊन काही उपयोग नाही। आणि नंतर मग मी ह्याला तुम्ही म्हणे ह्याला पुंडलिक नगरला फोन करा, मी पुंडलिक नगरला फोन केला तर तोपर्यंत मला वाटतं ते पालक तिथे पोहोचले होते। तर ते म्हणतात की मॅडम मी फोन केल्यावर पुंडलिक नगरलावाले बोलतात की म्हणे मॅडम तुम्हीच इथे या म्हणे, तुमची आम्हाला चौकशी करायची। म्हटलं मी येणारच आहे, मला तक्रार द्यायची, कारण शाळेत येऊन गोंधळ घातला, विद्यार्थी घाबरलेले आहेत, शिक्षक बिथरलेले आहेत, मला तक्रार द्यायचीच आहे। मी पुंडलिक नगरला जेव्हा पोहोचली तर माझी तक्रार घेतली नाही गेली, माझ्या फक्त म्हणजे जे लिहिलं होतं त्याच्यावर फक्त त्यांनी मला स्टॅम्प दिला आणि सही केली। आणि त्यांना मी म्हटलं त्यातला एक व्यक्ती जो आहे तो दारू पिलेला होता, तर तुम्ही त्याला थोडंसं बघा म्हटलं, काय दारू पिऊन शाळेत येणं धिंगाणा घालणं हे योग्य नाही। तर ते झाल्यानंतर मी तरी मला तिथे पोल्युशनला तर 3 वाजले ते स्टॅम्प द्यायला, पण त्यांनी 3 वाजवले मला जवळजवळ, कारण त्याच आमचे सगळे पदाधिकाऱ्यांचे फोन गेले त्यांना शिवसेनेच्या, त्यावेळेला त्यांनी कुठे माझं ते स्टॅम्प तरी दिला नाही तर ते पण दिला नव्हता। तर त्याच्यानंतर मी 3 वाजता घरी आला, मला त्यांनी परत फोन आला तुम्हाला चौकशीसाठी पोल्युशनला बोलवलं आहे। मी सकाळी 7 पासून 3 पर्यंत उपाशी होती, मला डायबिटीस आहे, त्यांना म्हटलं मला तब्येत माझी बरी नाही, मी उद्या सकाळी 11 वाजता येते। तर 11 वाजता मला गुरुवारी जायचंच होतं, त्याच्यात 9:15 हे लोक शाळेत आले आणि यांनी अक्षरशः मी म्हटलं आरडाओरडा करत परत कोण आलं, म्हणून मी बघायला बाहेर गेले तर तोपर्यंत त्यांनी मला धरून तिघांनी म्हणजे त्याचा त्या शिवाजी पोटफोडे त्याचं नाव आहे, काहीतरी जितू राऊत त्या मुलाचं नाव आहे आणि त्याची तिची त्या पोरीची आई, तिघांनी अक्षरशः धरून कसं कुठे मला तर आता ते उमजतच नाही, तोंडावर फडाफड मारलं त्या बाईने, त्या माणसाने एकाने हाताला मारलं ब्लेड त्या जितूने वगैरे, ते हाताला म्हणजे ते माझ्या गळ्यापर्यंत आला होता तो, पण मी गळ्याला असे हात दोन्ही धरले म्हणून मग ते माझ्या गळ्याला लागतं मला इथे लागलं। प्रतिनिधी इम्रान शेख सह आधार न्यूज मुंबई। माननीय उद्धवराव ठाकरे साहेब व आमदार नागेश पाटील आष्टीकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक ज्ञानेश्वर विभुते पाटील, अध्यक्ष शालेय व्यवस्थापन समिती कन्या शाळा तामसा।
हदगाव तालुक्यातील तामसा येथे भर पावसाळ्यातही नागरिकांना टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येतोय. मागील 2 ते 3 महिन्यांपासून हदगाव तालुक्यात पाऊस नसल्याने शेतातील पिकांची वाढ होत नाहीये, त्यामुळे शेतकऱ्यांसह नागरिक देखील चांगलेच त्रस्त झालेत. तसेच जनावरांना पिण्याच्या पाण्यासाठी कोणत्याही प्रकारची नदी नाल्याचे अद्यापही पाणी आले नसल्यामुळे जनावरांची देखील पाण्याअभावी हाल होत असल्याचे समोर आले. त्यामुळे भर पावसाळा सुरू असतानाही तामसा येथे नागरिकांना टँकरद्वारे पाणी पुरवठा करावा लागत असल्याची वेळ तामसावासियांवर आली आहे. कारण मागील 3 महिन्यांपासून पावसाने पाठ फिरवली असल्यामुळे बोर विहिरींना मुबलक पाणी असल्याने नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागते. दरम्यान एकाच टँकरद्वारे तामसा येथील जनतेची तहान भागवली जात असल्याचं दिसून येत आहे. प्रतिनिधी अशोक गायकवाडसह आधार न्यूज मुंबई डेस्क. औरंगाबाद येथील गारखेडा परिसरात कारगिल विजय दिन अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी अमर जवान प्रतिमेचे पूजन करून औरंगाबाद पूर्वचे आमदार तसेच राज्यमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राज्यमंत्री कन्याशाळा व शारदा ट्रस्ट शाळेच्या विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच त्यांनी भाषणात विजयनगर चौकाचे विजयनगर चौक न राहता कारगिल विजय चौक होईल व त्यासाठी त्यांनी चौकाच्या सुशोभीकरणासाठी त्यांच्या आमदार निधीमधून निधी उपलब्ध करून दिला जाईल असे जाहीर केले. यावेळी या कार्यक्रमाला प्राध्यापक गोविंद केंद्रे, मंगलमूर्ती शास्त्री, विमलताई केंद्रे तसेच श्रीकांत घुले, स्वाती कुलकर्णी, संजय बोर्डे, विवेक राठोड, माजी सैनिक व परिसरातील नागरिक उपस्थित होते. लोणार येथील पिंपळनेर गावालगत एका रेती टिप्पर चालकाचा अपघात झाल्याची घटना घडली आहे. मात्र हा अपघात नसून या टिप्पर चालकाचा खून झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवलाय. तसेच हा अपघात नसून खून झाला असल्याचा आरोप देखील मृतांच्या नातेवाईकांनी केलाय. शिवराम देशमुख असं या मृताचं नाव असून जालना जिल्ह्यातील देवठाणा येथील रहिवासी आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक राजेंद्र माळी घटनास्थळी दाखल झाले. सदर घटना पाहता हा अपघात नसून घातपात झाल्याचा संशय व्यक्त केला जातोय. दरम्यान सदर अपघात हा नेमका कोणत्या कारणामुळे झाला याबाबत पोलीस पुढील तपास करत आहे. प्रतिनिधी जैनुल अभिवृद्धीसह आधार न्यूज मुंबई डेस्क. धर्माबाद तालुक्यातील नायगाव गावालगतच्या धोकादायक अरुंद पुलाजवळ एसटी बस गुरुवारी सकाळी 8:30 सुमारास पलटी झाली आहे. मात्र सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मानव विकास मिशन अंतर्गत शालेय विद्यार्थ्यांना आणण्यासाठी ही बस धर्माबादहून नायगावकडे जात होती. मात्र गावालगत असलेल्या धोकादायक व अरुंद पुलालगत बस पलटी झाली. या अपघातात 2 प्रवासी व बसचे चालक वाहक यांना किरकोळ दुखापत झाली असून गाडीत इतर प्रवासी नसल्याने पुढील अनर्थ टळलाय. या धोकादायक पुलाबाबत परिसरातील ग्रामस्थांनी संबंधित विभागाचे अधिकारी व मतदार संघाचे आमदार यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा केला, मात्र कोणतीही दखल घेतली जात नसल्याची प्रतिक्रिया अनेकांनी दिली. उपरोक्त पूल हा अतिशय जुना असून रस्ता देखील अरुंद आहे. भविष्यात पुढील दुर्घटना टाळायची झाल्यास या पुलाचे व रस्त्याचे काम त्वरित करण्यात यावे अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जाते. प्रतिनिधी सुदर्शन वाघमारेसह आधार न्यूज मुंबई डेस्क. औरंगाबाद जिल्ह्यात शेतकरी राजा दुष्काळजन्य परिस्थितीमुळे हैराण झाला आहे. यातच शेतकऱ्यांनी कर्ज घेऊन शेतात कपाशी आणि मक्याचे बियाणे पेरले, मात्र येथेही त्यांचं नशीब आडवं आलंय. ज्या कंपनीकडून बियाणे घेण्यात आली होती त्या कंपनीने चक्क हजारो शेतकऱ्यांची फसवणूक केल्याने शेतकऱ्यांना रस्त्यावर उतरण्याची नामुष्की आली आहे. औरंगाबाद जिल्ह्यात ग्रामीण भागातील फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांनी शिंजेटा कंपनीकडून बियाणे घेतली होती. कंपनीकडून कपाशीच्या बियाण्यांना 2120 दिवस कीड लागणार नाही अशी हमी देण्यात आली, मात्र फक्त 15 दिवसात कीड लागण्यास सुरुवात झाली आणि बघता बघता संपूर्ण पिकाचा नाश झाला. या सर्व शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन करून सदर कंपनीवर कारवाई करण्याची तसेच मोबदला मिळवून देण्याची मागणी केली आहे. मोठमोठ्या औषधं वावरून शेतकरी परेशान झालेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट बियाणे कंपनी याच्यावर जोपर्यंत सरकार कारवाई करणार नाही तोपर्यंत यांना हे अद्दल घडवणार नाही, तोपर्यंत शेतकऱ्याला काही एक मिळणार नाही. सगळ्यात मोठी गोष्ट शेतकरी जोपर्यंत आत्म यांच्या बियाण्याच्या कंपनी उठणार नाही तोपर्यंत हे या बियाण्या कंपनीवरती का सरकारने कडक कारवाई करावी एवढी माझी विनंती. तील शेतकरी आम्हाला या कंपनीने मक्काच्या बी बियाण्यामध्ये एवढं फसवलं की या बी बियाण्याची किंमत 40,000
किंवा 30,000 आणि 50,000 बियाण्याची किंमत या मंडळीने घेतली आणि आम्हाला सांगितलं की उत्कृष्ट बियाणं आहे, चांगलं बियाणं आहे, आणि म्हणून शेतकऱ्यांना मोठ्या संख्येने हे बियाणं आपल्या शेतामध्ये पेरलं. आज आमच्या शेतामध्ये एवढी आळी पडली की ती आळी पूर्ण शेत सपाट करायला लागली. याच्यावर ज्यावेळेस कृषी खात्यामध्ये याची चर्चा केली तर कृषी खात्यानं सांगितलं की ही लष्करी आळी ही अमेरिकेहून आली, आता उद्या अमेरिकेचं लष्कर पण इथे येतं काय. अहो या पद्धतीनं जर हे अधिकारी असे बुंबलत असतील, असे सांगत असतील तर लाज वाटायचा हा धंदा झाला. शेतकऱ्यांची उपजीविका कशावर करायची, गेली 5-6 वर्षापासून सतत पाणी आम्हाला धोका देतो, परमेश्वरसुद्धा आमच्यापासून दूर जायला लागला, अधिकारीसुद्धा आमच्यापासून दूर जायला लागला, रडायचं कोणाच्या भरसावर, शेतकऱ्याच्या आत्महत्या वाढायला लागल्या. आणि म्हणून या ठिकाणी जर आम्हाला न्याय मिळत नसेल तर आम्हाला सुद्धा एक दिवस संघर्ष करणं फार गरजेचं आहे. प्रतिनिधी इम्रान शेख सह आधार न्यूज मुंबई डेस्क. शिवसेना पक्षप्रमुख माननीय श्री उद्धवजी ठाकरे साहेब व हदगाव हिमायतनगर मतदारसंघाचे लाडके आमदार माननीय श्री नागेश पाटील अष्टीकर साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक विजयकुमार बास्टेवाड. समस्त शिवसैनिक आष्टी व तामसा सर्कल. स्मार्ट सिटी होऊ पाहणाऱ्या ठाण्यात उघड्या गटारीचे प्रमाण जास्त आहे. पावसाचे पाणी रस्त्यावरून वाहताना तेथे रस्ता आहे की गटार याचा अंदाज लावत ठाणेकर चालत असतात. यातच उघड्या गटारातील महिला पडल्याची घटना बुधवारी दिव्याच्या आगासन रोड येथे घडली आहे. तर गुरुवारी ठाण्यातील जांभळी नाका परिसरात एक वृद्ध उघड्या गटारीत पडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दोन दिवसात दोन घटना घडल्यामुळे रस्त्यावर चालणाऱ्या ठाणेकरांना आपला जीव मुठीत धरून चालावे लागतात. उघड्या गटारीजवळ कोणतीही सूचना फलक लावण्यात आलेले नाही. उघड्या गटारीत पडून लहान मुले वाहून गेल्याची घटना ताज्या असतानाही प्रशासन उघड्या गटारीकडे दुर्लक्ष करत असल्याचे चित्र पाहावयास मिळते. ठाणे महापालिका अधिकारी, ठेकेदार तसेच लोकप्रतिनिधी मोठी घटना घडण्याची वाट पाहत आहेत का, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. इंदापूर शासकीय ITI मध्ये 35 लोकांचा स्टाफ असून 7 शिक्षक हे तासिका बेसवरती विद्यार्थी वर्गाला विविध ट्रेडचे प्रशिक्षण देत आहेत. गेली 6-7 महिन्यांपासून प्रशिक्षण देणाऱ्या शिक्षकांचा अद्याप पगार देखील झाला नसल्याचं समोर आलंय. या संस्थेत विविध ट्रेडला शिक्षक नसल्याने गोरगरीब ग्रामीण भागातील विद्यार्थी त्या त्या ट्रेडचे कौशल्य विकासापासून दूर जात आहेत. तर वर्कशॉप मधील प्रात्यक्षिक साहित्यांची अत्यंत दुरावस्था झाल्याने विद्यार्थी वर्गाला मोठा मानसिक त्रास सहन करावा लागतोय. स्थानिक जे काही लोकलला भंगार घेणारे जे लोक आहेत त्यांना आपण हे करतो. ज्यावेळेस मोटारीच्या चोरीचा विषय झाला त्या दरम्यान मी निवडणुकीच्या ड्युटीवर होतो. मी पुणे येथे माझी पोस्टिंग होती तर त्या दरम्यान इथं जे ते देत आहे. वोल्ट मीटर ऍडमिट तसेच विविध विद्युत साहित्य खराब झाल्याने विद्यार्थी वर्गाला प्रात्यक्षिके करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. दरम्यान या प्रशिक्षण संस्थेतून काही दिवसांपूर्वी 7 विद्युत मोटारीची चोरी करण्यात आली. या संदर्भात औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य लक्ष्मण अंथरवाल यांनी इंदापूर पोलीस स्टेशन मध्ये या संदर्भात तक्रार देखील केली होती. एकंदरच हे सर्व पाहता इंदापूर शासकीय ITI अत्यंत दयनीय अवस्था झाल्याचं पाहायला मिळतंय. प्रतिनिधी गणेश कांबळे सह आधार न्यूज मुंबई डेस्क. नांदेड जिल्हा परिषद प्राथमिक आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार समोर आलाय. रुग्णांच्या औषध पुरवठ्यात आळ्या व मुंग्या आढळल्याचे धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. तर रुग्णालयात सध्या जुलाब आणि उलटीचे पेशंट वाढत असल्याने अशा प्रकारची औषधे दिली जात आहेत. त्यामुळे पेशंटला काही झाल्यास जबाबदार कोण असा संतप्त सवाल रुग्णांकडून विचारण्यात येतोय. त्यांना सांगताना इन्फॉर्म करायला पाहिजे की ऑफिसने जे पण सप्लाय करतात औषध त्यांनी करायला पाहिजे. आता बाकी तर आम्ही तर बोलू नाही शकत दुसरं. हो ना, आपण कळवलं का मॅडम नांदेड? आम्ही कळू ना, आता आज झालं ना तर आम्ही कळू त्यांना. प्रतिनिधी जामवंत मिराशे सह आधार न्यूज मुंबई डेस्क. उल्हासनगर महानगरपालिका अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस युनियनच्या माध्यमातून गुरुवारी महानगरपालिकांसमोर मोर्चा काढण्यात आला. उल्हासनगर महानगरपालिका टॅक्स कलेक्टर कर्मचारी युवराज बधाने यांनी अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस युनियनच्या कार्यकर्त्यांचा अपमान केल्याबद्दल हा मोर्चा काढण्यात आलाय. यावेळी युनियन संघटनेच्या कार्यकर्त्यांनी व कर्मचाऱ्यांनी टॅक्स कलेक्टर या पदावर असलेले युवराज बधाने यांना तात्काळ या पदावरून हटवण्यात यावे अशी मागणी आयुक्त संतोष देहरकर यांच्याकडे केली. युवराज बधाने यांना हटवले नाही तर आम्ही काम बंद आंदोलन करू असा
इशारा उल्हासनगर महानगरपालिका आयुक्त साहेब यांना मोर्चाद्वारे देण्यात आलाय. प्रतिनिधी हरी अल्लट सह आधार न्यूज मुंबई डेस्क. एक दिवस ट्युशनला का आली नाहीस म्हणून नांदेड येथील हिमायतनगरच्या एकलव्य स्टडी सेंटर या खाजगी शिकवणीमधील एका शिक्षिकेने विद्यार्थिनी शिवीगाळ करून काठीने मांडीवर मारहाण केली आहे. संचालक एन टी जाधव यांच्या पत्नीने इयत्ता पाचवीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीस मारहाण केल्याने संबंधितावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. ट्युशन मध्ये मारलं. कशासाठी मारलं? मॅडम नाही त्याच्यासाठी मारलं. काय लय मारलं बाय? मांडी कुठं लागलं? काय हमेशा मारतील बाय. प्रतिनिधी जामवंत मिराशी सह आधार न्यूज मुंबई डेस्क. अमळनेर येथे महाराष्ट्र राज्य महिला आयोग आणि महाराष्ट्र शासन प्रज्वला योजना अंतर्गत एक दिवसीय प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले. महिला बचत गट प्रशिक्षण महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती विजया रहाटकर यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न झाला. केंद्र सरकारने आयुष भारत योजना राबवली जात आहे. बचत गटांना आपल्या पायावर उभे राहण्यासाठी सुमतीताई सुपलीकर 0% व्याजाने कर्ज देते. दशसूत्री चालवणारे बचत गट फिरत भांडवल 15,000 नव तेजस्विनी योजनेअंतर्गत 200 कोटींची तरतूद. पंतप्रधान मुद्रा योजना आदी योजनांचा महिलांनी लाभ घ्यावा. यापुढे एक जिल्ह्यात एक वस्तूची निर्मिती योजना सुरू करणार असल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले. या प्रसंगी विधान परिषद आमदार सौस्मिता पाटील, प्रज्वला कार्यक्रमाचे प्रमुख अर्चना वाणी, अमळनेर प्रांत अधिकारी सीमा अहिरे, तहसीलदार ज्योती देवरे, सेवानिवृत्त IPS साहेबराव पाटील, पोलीस निरीक्षक अंबादास मोरे आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच मोठ्या प्रमाणावर बचत गटांच्या महिला उपस्थित होत्या. प्रत्येक महिलेला माहिती पुस्तिकासह प्रशिक्षण केल्याचे सर्टिफिकेटचे वाटप देखील करण्यात आले. प्रतिनिधी सीमा शिरसाटसह आधार न्यूज मुंबई डेस्क. धुळे शहरातील साक्री रोड भागात भरधाव ट्रकने एका 14 वर्षीय विद्यार्थिनी चिरडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना गुरुवारी सकाळी 7 सुमारास घडली आहे. गुंजन देवीदास पाटील ही विद्यार्थिनी सकाळी 7 सुमारास क्लाससाठी सिंचन भवन जवळ येत असताना साक्रीकडून धुळेकडे येणाऱ्या भरधाव ट्रकने तिला धडक देऊन चिरडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ट्रक एवढ्या वेगाने येत होता की अक्षरशः गुंजन हिचे 2 तुकडे झाले. दरम्यान घटनास्थळावर मोठ्या प्रमाणात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांचा मोठा बंदोबस्त त्या ठिकाणी ठेवण्यात आला होता. तसेच भयभीत झालेला ट्रक ड्रायव्हर जिल्हा पोलीस ठाण्यात स्वतः जाऊन पोलिसांच्या स्वाधीन झाल्याचंही समोर आले. प्रतिनिधी समाधान मैराळेसह आधार न्यूज मुंबई डेस्क. शहापूर तालुक्यातील ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेत रात्री चोरी झाली असून दरोडेखोरांनी मुख्य दरवाज्याचा लॉक तोडून बँकेत शिरल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दरोडेखोर एवढ्यावरच न थांबता बँकेच्या शेजारी असणारे भाजप जनसंपर्क कार्यालयात सुद्धा लक्ष करून कार्यालय फोडून चोरीचा प्रयत्न केला. या कार्यालयातील सामानाची उलथापालथ केली असून कोणतेही मुद्देमाल किंवा साहित्य चोरीला गेले नसल्याचे तालुका अध्यक्षांनी सांगितले. शहापूर पोलीस या घटनेचा तपास करत असून CCTV व इतर गोष्टींचा तपास घेत आहे. दरम्यान शहापूर तालुक्यात चोरीचे प्रमाण वाढले असून आता बँक शाखा व पक्ष कार्यालय चोरीचा प्रयत्न केला जात आहे. प्रतिनिधी योगेश हजारेसह आधार न्यूज मुंबई डेस्क. पावसाळ्यात रस्त्याअभावी कसरत करणाऱ्या वालकस बहरे ग्रामस्थांना यंदाही जीव धोक्यात घालून ये जा करावी लागतीये. एकीकडे खडवली ते वालकस बहरे रस्ता शासन दरबारी प्रलंबित असताना ग्रामस्थांचा दुसरा पर्याय भातसा नदीवरील पूल पाण्याखाली गेल्याने येथील रहदारी पूर्णपणे ठप्प झाली आहे. अशा स्थितीत 2 गावांचा संपर्क तुटला असून 1200 लोकांची कोंडी झाली आहे. त्यामुळे अशा जीवघेण्या परिस्थितीवर लवकरात लवकर तोडगा न काढल्यास सदर अभियंता विरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला. सदर स्थितीत गावात गरोदर स्त्रिया व आजारी वयोवृद्ध असताना वेळीस उपचार न मिळाल्याने अशक्य होऊन नाहक बळी जाण्याची शक्यता आहे. यापूर्वी तसे प्रसंग ओढावून वेळीस उपचार न मिळाल्यामुळे वालकस गावातील श्याम काशिमले या ग्रामस्थाला आपला जीव गमवावा लागलाय. तसेच दुसरीकडे पूल पाण्याखाली गेल्यानंतर ग्रामस्थ आपल्या रोजच्या उपजीविकेसाठी रुळाचा पर्यायी वायवट म्हणून वापर करत आहेत. त्यात रस्ता अभावी आतापर्यंत 12 जणांचा जीव गेला आहे. शासन दरबारी खडवली ते वालकस बहरे रस्त्याची भूसंपादनाची रक्कम प्रांत खात्यावर वर्ग करण्याची कारवाई गेल्या 3 महिन्यापासून कार्यकारी अभियंत्याच्या हलगर्जीपणामुळे रखडून पडली आहे. त्यामुळे सदर परिस्थितीत एखादी जीवितहानी झाल्यास त्यास पूर्णपणे शासनास जबाबदार ठरवून तीव्र आंदोलन करू असा इशारा देण्यात आलाय. प्रतिनिधी हरी अल्लट सह आधार न्यूज मुंबई डेस्क.
महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ गट कार्यालय जळगाव यांच्यातर्फे गटस्तरीय समरगीत स्पर्धा घेण्यात आली. जिल्ह्यातील सुमारे 11 संघांनी यामध्ये सहभाग दर्शवला. खाकी वर्दीतील नामांकित कलाकार श्री संगपाल तायडे यांची प्रशिक्षक म्हणून उपस्थितीने स्पर्धा मोठ्या जल्लोषात पार पडली. या समर्पित स्पर्धेत अमळनेर येथील संघाने प्रथम क्रमांक प्राप्त केलाय. दिव्य मराठीच्या निवासी संपादक त्र्यंबक कापडे, पोलीस निरीक्षक अनिल बडगुजर, उपविभागीय जनसेवक दत्ता नाईक, कुंदन खेडेकर आदी मान्यवर उपस्थित होते. श्री संगपाल तायडे सर यांनी सुनं झालं सारा रान पावसाविना हे गीत सादर करून उपस्थित सर्व मान्यवरांची दाद मिळवली. प्रेक्षकांनी देखील टाळ्यांच्या गजरांनी गीताला मोठ्या उत्साहाने प्रोत्साहन दिले. माननीय उद्धवराव ठाकरे साहेब व आमदार नागेश पाटील आष्टीकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक ज्ञानेश्वर विभुते पाटील, अध्यक्ष शालेय व्यवस्थापन समिती, कन्या शाळा तामसा. तर ह्या होत्या आजच्या ठळक घडामोडी. अधिक बातम्यांसाठी पाहत राहा आधार न्यूज. तसेच अधिक माहितीसाठी www.aadharnews.in या संकेतस्थळी अवश्य भेट द्या.